शौर्यदिनी भीमा कोरेगावमध्ये जमावबंदी आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाच्या ठिकाणी 1 जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात, पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह 11 गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेत. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम 146 लागू करण्यात आले आहेत.